सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फर्स्ट पार्ट दैट इज फार्माकोडायनामिक्स प्रिंसिपल ड्रग एक्शंस। तो हा पार्ट डिस्कस करायचा आहे आपण फार्माकोडायनामिक्स प्रिंसिपल ड्रग एक्शंस। ओके, आणि नंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हा पार्ट आपण नंतर डिस्कस करायचा आहे। तर पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज फार्माकोडायनामिक्स आणि व्हॉट आर द प्रिन्सिपल ड्रग ॲक्शन्स विच कॅन बी प्रोड्यूस बाय अ ड्रग। लर्निंग आउटकम्स बघा काय काय आहेत। लर्नर विल बी एबल टू डिफाईन फार्माकोडायनामिक्स अँड डिस्क्राईब व्हेरियस प्रिन्सिपल ड्रग ॲक्शन्स। ओके, तर फार्माकोडायनामिक्स म्हणजे काय याची डेफिनेशन आणि डिस्क्राईब व्हेरियस प्रिन्सिपल ड्रग ॲक्शन्स हे दोन लर्निंग आउटकम्स आपल्याला या सेशनचे आहेत। नाऊ देअर इज अ रिफ्लेक्शन स्पॉट, वी हॅव टू स्टॉप हिअर। ओके, अँड यू हॅव टू थिंक अबाउट अ क्वेश्चन आन्सर, यू हॅव टू फाईंड आउट ऑर थिंक अँड फाईंड आउट द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन। आपण हा रिफ्लेक्शन स्पॉट काय बघूया। What changes you expect in activity of cell or tissue or organ after entry of drug in it? म्हणजे लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये ड्रग गेल्यानंतर, आपल्या बॉडीमध्ये ड्रग एंटर झाल्यानंतर, आपल्या सेलमध्ये गेल्यानंतर किंवा टिश्यूमध्ये गेल्यानंतर किंवा ऑर्गनमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय ॲक्टिव्हिटी एक्सपेक्ट करत असता। ओके, म्हणजे त्या सेलवर काय इफेक्ट होईल, सेलमध्ये काय ॲक्टिव्हिटी होईल की किंवा सेलमध्ये काही चेंजेस होतील, टिश्यूमध्ये काही चेंजेस होतील, ऑर्गनमध्ये काही चेंजेस होतील, व्हॉट चेंजेस यू आर एक्सपेक्टिंग। तर थोडा वेळ विचार करा एक दोन मिनटं आणि तुम्ही तुमच्या जवळ असणारी वही असेल किंवा पेज असेल त्याच्यावर काहीतरी लिहून काढा की या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं ते तुम्ही लिहून काढा। तर याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणारच आहे, पण हे थोडंसं तुम्ही काय करायचं आहे, विचार करायचा आणि लिहून काढायचं आहे। ओके, तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया फार्माकोडायनामिक्स। फार्माकोडायनामिक्स म्हणजे काय, तर ऑलरेडी आपण आपल्या काही इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं, फार्माकोडायनामिक्स इज द वर्ड विच केम फ्रॉम टू वर्ड्स, फार्माकोन अँड डायनामिक्स, अँड डायनामिक्स मीन्स चेंजेस। ओके, चेंजेस विच कॅन टेक्स प्लेस इन अवर बॉडी। सो व्हॉट ड्रग डज टू अवर बॉडी, या क्वेश्चनचं आन्सर म्हणजे फार्माकोडायनामिक्स आहे, लक्षात घ्या। व्हॉट ड्रग डज टू अवर बॉडी म्हणजे ड्रग आपल्या बॉडीबरोबर काय करतो, याचं उत्तर जे आहे म्हणजेच फार्माकोडायनामिक्स आहे। ओके, अँड दुसरा एक क्वेश्चन आहे, हाऊ ड्रग प्रोड्युसेस दीज चेंजेस। ओके, तर जे काही आपल्या बॉडीमध्ये ड्रग काय करत असतो, चेंजेस प्रोड्यूस करत असतो, तर ते कसे प्रोड्यूस करतो, हा दुसरा क्वेश्चन। या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स ज्यावेळी आपल्याला मिळतील त्यावेळी आपल्याला फार्माकोडायनामिक्स म्हणजे काय समजेल। ओके, सो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बघूया, व्हॉट ड्रग डज टू आवर बॉडी, इट प्रोड्युसेस व्हेरियस फिजिओलॉजिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन आवर बॉडी। बरोबर आहे का, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हा ड्रग काय करतो, वेगवेगळे फिजिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस प्रोड्यूस करत असतो। ओके, बाय युटिलायझिंग व्हेरियस कंपोनंट्स ऑफ आवर बॉडी, दॅट इज द आन्सर ऑफ हाऊ ड्रग प्रोड्यूस दीज चेंजेस। म्हणजे जे काही फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात ते कसे प्रोड्यूस केले जातात, या क्वेश्चनचं आन्सर्स काय आहे, युटिलायझिंग व्हेरियस कंपोनंट्स ऑफ आवर बॉडी, आपल्या बॉडीचे वेगवेगळे कंपोनंट्स तो युटिलाइज करतो आणि त्या कंपोनंटच्या माध्यमातून काय करतो, तो आपल्या बॉडीमध्ये काही फिजिओलॉजिकल किंवा बायोलॉजिकल चेंजेस प्रोड्यूस करत असतो, ज्यांना आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स असं म्हणतो। दीज आर कॉल्ड एज फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स। म्हणजे व्हॉट ड्रग डज टू अवर बॉडी ह्या क्वेश्चनचं आन्सर काय आहे, तर ड्रग प्रोड्युसेस फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स इन अवर बॉडी, आणि हाऊ ड्रग प्रोड्युसेस दीज चेंजेस याचं समर्पक उत्तर जर आपण बघितलं तर ते आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन। सो हाऊ ड्रग प्रोड्यूस दीज चेंजेस बाय युटिलायझिंग व्हेरियस कंपोनंट्स ऑफ अवर बॉडी, दॅट इज नथिंग बट द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन।
Okay, so pharmacodynamics is the branch of pharmacology that deals with study of pharmacological actions of the drug and mechanism of action of that drug. Okay, म्हणजेच definition समजली का pharmacodynamicsची? Pharmacodynamics म्हणजे काय आहे? It is the branch of pharmacology that deals with pharmacological actions of the drug and mechanism of action of drug. Okay? बघा परत pharmacodynamics is the branch of pharmacology which deals with study of pharmacological actions of the drug and mechanism of actions of the drug. Okay? So that is the definition of pharmacodynamics. Many a times definition of pharmacodynamics is asked in the question papers. तर आपल्याला हे डेफिनेशन माहिती पाहिजे. समजलं का फार्मेकोडायनेमिक्स म्हणजे काय? Now we are moving to the next point, that is principal drug actions. पुढचा point काय आहे बघा? Principal drug actions. So principal drug actions म्हणजे काय? So, drug do not impart any new functions in our body. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये ड्रग गेल्यानंतर ड्रग नवीन काही गोष्टी घडवत नाही. तर काय करतो मग नवीन काही घडवत नाही तर? तो आपल्या बॉडीमध्ये ज्या ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज असतात त्यांचं स्पीड अफेक्ट करतो, रेट अफेक्ट करतो. ओके, सो ड्रग इज नॉट इम्पार्टिंग एनी न्यू फंक्शन इन आवर body or cell or tissue or organ. It is only altering the speed of ongoing activity. Ongoing activity म्हणजे आपल्या बॉडीची जी सेल आहे, आपल्या ज्या बॉडीच्या टिश्यूज आहेत किंवा ऑर्गन्स आहेत यांची जी काही ॲक्टिव्हिटी चालू असते, या ॲक्टिव्हिटीचं स्पीड आयदर ते कमी करेल किंवा जास्त करेल. ओके, दॅट इज the activity which is produced by the drug. तर ड्रग असं नवीन काही आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करत नाही, लक्षात ठेवा. ड्रग आपल्या बॉडीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज, त्यांचं स्पीड काय करतं? अल्टर करतं. ओके, बेसिक ड्रग ॲक्शन्स कोणकोणते आहेत बघा, की ड्रग यापैकीच ॲक्शन प्रोड्यूस करतं. ओके, तर कोणकोणते ॲक्शन्स प्रोड्यूस करतं ड्रग? पहिलं आहे स्टिम्युलेशन. दुसरी बेसिक ड्रग ॲक्शन आहे डिप्रेशन. तिसरी बेसिक ड्रग ॲक्शन आहे इरिटेशन. ओके, चौथी आहे रिप्लेसमेंट. ओके, पाचवी आहे सायटोटॉक्झिक ॲक्शन. सहावी आहे फिजिकल ॲक्शन. आणि सातवी आहे केमिकल रिॲक्शन. म्हणजे ड्रग याच्या व्यतिरिक्त काहीही ॲक्शन प्रोड्यूस करत नाही. आयदर ड्रग स्टिम्युलेशन प्रोड्यूस करेल किंवा डिप्रेशन प्रोड्यूस करेल किंवा इरिटेशन प्रोड्यूस करेल किंवा रिप्लेसमेंट म्हणून ॲक्ट होईल किंवा सायटोटॉक्झिक ॲक्शन ते प्रोड्यूस करेल, फिजिकल ॲक्शन ते प्रोड्यूस करेल किंवा केमिकल रिॲक्शन ते प्रोड्यूस करेल. ओके, सो वी विल डिस्कस दीज वन बाय वन. वन बाय वन आपण बघूया की काय होतं ॲक्च्युली. तर पहिल्यांदा बघू व्हॉट इज स्टिम्युलेशन. तर स्टिम्युलेशन म्हणजे काय? ओके, तर स्टिम्युलेशन म्हणजे काय बघूया आपण. व्हॉट इज स्टिम्युलेशन? स्टिम्युलेशनचा अर्थ काय आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. इट इज सिलेक्टिव्ह एनहान्समेंट इन द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल इज कॉल्ड अ स्टिम्युलेशन. ओके, स्टिम्युलेशन म्हणजे काय म्हणायचं? सिलेक्टिव्ह एनहान्समेंट इन द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल. तर स्पेशल ज्या आपल्या बॉडीच्या सेल्स आहेत, स्पेशलाइज सेल्स ज्या आहेत बॉडीच्या, मोस्टली ज्यांना आपण मस्क्युलर सेल्स किंवा नर्वस सेल्स असं म्हणतो, नर्वस टिश्यू असं म्हणतो, ह्या ज्या स्पेशलाइज्ड सेल्स आहेत आपल्या बॉडीच्या, यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर एनहान्समेंट इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळत असेल तर त्या ॲक्टिव्हिटीला आपण स्टिम्युलेशन असं म्हणतो. समजलं का? स्टिम्युलेशन म्हणजे काय? स्टिम्युलेशन मीन्स सिलेक्टिव्ह एनहान्समेंट ऑर इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. ओके, एक्झाम्पल्स बघा. ॲड्रिनलिन स्टिम्युलेट्स हार्ट असं आपण म्हणतो. काय ॲड्रिनलिन काय करतं? हार्टला स्टिम्युलेट करतं. स्टिम्युलेट करतं म्हणजे काय? ॲड्रिनलिन ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी हार्टचा रेट वाढतो. तर हार्ट रेट तर असतोच ना,
नवीन काही हे केलं काय ना, हार्टरेट तर चालूच असतो आपला, तर ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी काय, हार्ट बीटिंग सुरू आहे, पण रेट ऑफ हार्ट बीटिंग इट इज गोईंग टू बी इनक्रीज बिकॉज ऑफ ॲड्रिनलिन. म्हणजे ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीचा स्पीड वाढवण्याचं काम कोण केलं, ॲड्रिनलिननं केलं, अँड दॅट इज नथिंग बट द स्टिम्युलेशन. ओके, सो ॲड्रिनलिन स्टिम्युलेट्स हार्ट असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं का? सो दिस इज द नॉर्मल हार्ट. बघा इकडं आपल्याला दिसतंय पिक्चरमध्ये की नॉर्मल हार्ट आपल्याला दिसतंय बीटिंग, आणि ॲड्रिनलिन दिल्यानंतर मात्र हार्ट रेट काय झालेला आहे, वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय. लक्ष देते का? नेक्स्ट एक्झाम्पल आहे पिलोकार्पिन स्टिम्युलेट्स सलायवरी ग्लँड्स. दुसरं एक्झाम्पल काय आहे, पिलोकार्पिन काय करतं, सलायवरी ग्लँड्सला स्टिम्युलेट करतं. आणि मग काय करेल, सलायवरी ग्लँड स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होईल, सलायवरी सिक्रिशन इट इज गोइंग टू बी इन्क्रीज. सलायवरी सिक्रिशन काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन इज ऑलवेज फॉलोड बाय डिप्रेशन. एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन जर झालं तर त्याच्यानंतर काय येतं, डिप्रेशन येतं. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन इज ऑलवेज फॉलोड बाय डिप्रेशन. खूप जास्त एक्साइट झाला पर्सन की त्याच्यानंतर डिप्रेशन येऊ शकतं. तसंच आपल्या बॉडीच्या सेल्स ज्या आहेत, टिश्यू आहेत, ऑर्गन्स आहेत, यांचं सुद्धा होऊ शकतं. एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन झाल्यामुळं खूप जास्त वर्क केलं जातं, आणि खूप जास्त वर्क केल्यामुळं त्या ऑर्गनमध्ये, त्या टिश्यूमध्ये, त्या सेलमध्ये फटिगनेस येऊ शकते, थकवा जाणवू शकतो, आणि मग ती सेल असेल किंवा टिश्यू असेल किंवा ऑर्गन असेल काय करेल, हळूहळू डिप्रेस झालेलं आपल्याला बघायला मिळेल. हळूहळू काय होईल, डिप्रेस झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, नाउ नेक्स्ट ड्रग ॲक्शन इज डिप्रेशन. पुढची ड्रग ॲक्शन डिप्रेशन. डिप्रेशन इज अपोजिट टू द स्टिम्युलेशन. आता स्टिम्युलेशनची डेफिनेशन काय होती, स्टिम्युलेशन म्हणजे काय होतं, सिलेक्टिव्ह एनहान्समेंट ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स ऑर टिश्यूज ऑर ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी. ओके, दॅट इज कॉल्ड एज स्टिम्युलेशन. देन वॉट इज डिप्रेशन, डिप्रेशन इज अपोजिट टू दॅट, दॅट इज सिलेक्टिव्ह डिक्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. तर स्पेशलाइज्ड सेलच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सिलेक्टिव्हली डिक्रीज होणं, याला आपण काय म्हणतो, डिप्रेशन. इट इज कॉल्ड एज डिप्रेशन. एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत, बार्बिच्युरेट्स डिप्रेसेस CNS. बार्बिच्युरेट्स काय करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या ब्रेनमधले जे काही काही न्यूरॉन्स असतात, यांचं जे नव इम्पल्स जनरेशनचा रेट असेल, किंवा नव इम्पल्स जनरेट झाल्यानंतर त्याचा ट्रान्समिशनचा रेट असेल, हा इम्पल्स ट्रान्समिशनचा रेट काय करतात, हे कमी करतात. या म्हणून याला आपण बार्बिट्युरेट्स डिप्रेसेस CNS असं म्हणतो. ओके, डिक्रीज इन द ॲक्टिव्हिटी. नंतर क्विनिन डिप्रेसेस हार्ट. क्विनिन काय करतं, हार्टला डिप्रेस करतं. तर तुम्हाला लक्षात येतं इथं की इथं जे बीटिंग जाणवतं आहे हे नॉर्मल बीटिंग आहे हार्टचं, आणि ज्यावेळी आपण काय देतो, क्विनिन देतो, त्यावेळी हे डिप्रेशन आलेलं बघायला मिळतं आपल्याला की हार्ट रेट इट इज गोइंग टू बी डिक्रीज. हार्ट रेट काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, सो क्विनिन डिप्रेसेस हार्ट. नाउ नेक्स्ट मेकॅनिझम इज इरिटेशन. पुढचं मेकॅनिझम काय आहे, इरिटेशन आहे. तर इरिटेशन म्हणजे काय, नॉन सिलेक्टिव्ह नॉक्झियस इफेक्ट particularly applied to less specialized tissues like epithelial tissue and connective tissue. ओके, तर इथं इरिटेशन म्हणजे काय बघा, नॉन सिलेक्टिव्ह नॉक्झियस इफेक्ट होतो. कशावर, सेलवर किंवा टिश्यूवर किंवा ऑर्गनवर. पण याच्यामध्ये कुठल्या सेल्स किंवा ऑर्गन्स किंवा टिश्यू आहेत महत्त्वाचे, तर पर्टिक्युलरली दीज आर अप्लाइड टू द लेस स्पेशलाइज्ड टिश्यू लाईक इपिथिलियल टिश्यू अँड कनेक्टिव्ह टिश्यू. एपिथेलियल टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू अशा ह्या नॉन स्पेशलाइज सेल्स ज्या आहेत, लेस स्पेशलाइज सेल्स ज्या आहेत, या लेस स्पेशलाइज सेल्सवर नॉन सिलेक्टिव्ह आणि नॉक्झियस इफेक्ट
नको असलेला अनवॉन्टेड असा इफेक्ट काय होतो, प्रोड्यूस होतो, आपल्याला त्रासदायक असा इफेक्ट प्रोड्यूस होतो, त्याला आपण इरिटेशन असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज इरिटेशन. माइल्ड इरिटेशन आणि स्ट्रॉंग इरिटेशन असे दोन प्रकार आहेत त्याचे, माइल्ड इरिटेशन आणि स्ट्रॉंग इरिटेशन. सो माइल्ड इरिटेशन जर झालं तर काय होतं, इट स्टिम्युलेट्स असोसिएटेड फंक्शन्स. म्हणजे माइल्ड इरिटेशन जर झालं तर त्याच्यामुळं ज्या काही ऑर्गनचं काय झालेलं आहे, माइल्ड इरिटेशन झालेलं आहे, त्या ऑर्गनची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके, माइल्ड इरिटेशनमुळं. एक्झाम्पल, बिटर सबस्टन्सेस इन्क्रीजेस सलायवरी अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन. तर बिटर सबस्टन्सेस आपण घेतले तर त्याच्यामुळं सलायवरी सिक्रिशन्स वाढू शकतात आणि गॅस्ट्रिक सिक्रिशनसुद्धा वाढू शकतात. स्टमकमध्ये जे काही गॅस्ट्रिक सिक्रिशन असतं ते इथं वाढण्याची शक्यता आहे बिटर सबस्टन्सेस घेतल्यानंतर. काय होतं, बिटर सबस्टन्सेस या गॅस्ट्रिक ग्लँड जे आहेत किंवा सलायरी ग्लँड्स आहेत यांना माइल्ड इरिटेट करतात आणि इरिटेशन झाल्यामुळं काय होतं, या ग्लँडचं सिक्रिशन वाढायला लागतं. ओके, सो धिस इज द इफेक्ट ऑफ माइल्ड इरिटेशन ऑन द ऑर्गन. नाऊ नेक्स्ट टाईप ऑफ इरिटेशन इज स्ट्रॉंग इरिटेशन. स्ट्रॉंग इरिटेशनमध्ये काय होतं, मोस्टली इट लीड्स टू इन्फ्लमेशन ऑफ द ऑर्गन ऑर टिश्यू ऑर कोरोजन ऑफ द ऑर्गन ऑर द टिश्यू. इट ऑल्सो लीड्स टू नेक्रॉसिस अँड मॉर्फॉलॉजिकल डॅमेज. तर स्ट्रॉंग इरिटेशनमुळे काय होतो, इन्फ्लमेशन होऊ शकतं ऑर्गनमध्ये किंवा टिश्यूमध्ये, किंवा कोरोजन होऊ शकतं, किंवा नेक्रॉसिस म्हणजे ती सेल डेड होऊ शकते, टिश्यू डेड होऊ शकते, आणि मॉर्फॉलॉजिकल डॅमेजेस ऑर्गनमध्ये प्रोड्यूस होऊ शकतात. दॅट इज डेंजरस वन. दॅट्स वाय स्ट्रॉंग इरिटेशन इज नॉट युजफुल ॲज अ ड्रग. ओके, स्ट्रॉंग इरिटेशन ड्रग म्हणून वापरू शकत नाही. जे ड्रग स्ट्रॉंग इरिटेट करतात ते ड्रग आपण ड्रग म्हणून वापरू शकत नाही. ओके, म्हणजे तुम्ही जर कधी चुकून अमोनियाचा वास घेतला असेल, स्ट्रॉंग अमोनियाचा वास घेतला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की तो वास असा डायरेक्ट नाकातून आपल्या मेंदूपर्यंत गेल्यासारखा आपल्याला वाटतो आणि पुढचे 3-4 दिवस आपल्याला कशाचाच वास येत नाही, एवढं स्ट्रॉंग ते इरिटेशन प्रोड्यूस करत असतं. ओके, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, आपले जे ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स आहेत ते ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स काही काळासाठी म्हणजे ते खराब होतात आणि जोपर्यंत नवीन ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स जनरेट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला वास येत नाही. लक्षात घ्या, समजतंय. सो स्ट्रॉंग इरिटेशन ड्रग म्हणून आपण वापरू शकत नाही. स्ट्रॉंग इरिटंट ड्रग्स आपण सबस्टन्सेस आपण ड्रग म्हणून वापरू शकत नाही. ड्रग म्हणून जे इरिटंट सबस्टन्सेस आपण वापरतो ते माइल्ड इरिटंट असतात. ओके, लॉस ऑफ फंक्शन सुद्धा होऊ शकतं स्ट्रॉंग इरिटेशनमुळं. आता दुसरा जो पार्ट आहे, नेक्स्ट ॲक्शन आहे रिप्लेसमेंट. आता इथं तुम्हाला लक्षात येते व्हॉट इज रिप्लेसमेंट, म्हणजे एक गेलाय म्हणून तिथं त्या ठिकाणी दुसरा येऊन थांबलाय. लक्षात येते, दिस इज द रिप्लेसमेंट मेकॅनिझम किंवा ॲक्शन. म्हणजे यूज ऑफ नॅचरल मेटाबोलाइट्स ऑर हॉर्मोन्स ऑर देअर कॉन्जेनर्स इन डेफिशियन्सी स्टेट्स इन आवर बॉडी. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये काही मेटाबोलाइट्स असतील किंवा काही हॉर्मोन्स असतील, हे जर कमी होत असतील, यांचं प्रमाण जर कमी असेल, यांचं सिक्रिशन किंवा आपलं त्यांचं सिंथेसिस बॉडीमध्ये प्रॉपरली होत नसेल, अशा वेळी आपण बाहेरून मेटाबोलाइट्स घेतो किंवा बाहेरून हॉर्मोन्स घेतो की जे आपल्या आतमध्ये असणारे जे हॉर्मोन्स आहेत, कमी तयार झालेले जे हॉर्मोन्स आहेत, यांची जागा भरून काढू शकतात. अशा पद्धतीच्या ॲक्शनला आपण रिप्लेसमेंट ॲक्शन असं म्हणतो. लक्षात आलं का रिप्लेसमेंट म्हणजे काय? एक्झाम्पल्स बघा, लिओडोपा इन पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सोनिझम नावाचा एक डिसीज आहे, याच्यामध्ये लिओडोपा आपण काय करतो, वापरतो. तर लिओडोपा का वापरतात, का डोपामाइनची डेफिशियन्सी झालेली असते म्हणून पार्किन्सोनिझम होतो, आणि ही डोपामाइनची डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण लिओडोपा घेत असतो.
Okay, so here levodopa is not going to produce any new action. It is only replacing the dopamine. Okay, insulin in diabetes mellitus. The diabetes mellitus आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळेला दोन प्रकारचे डायबिटीज मिलिटस असतात, NIDDM आणि IDDM. NIDDM म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मिलिटस, आणि दुसरा आहे IDDM म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मिलिटस. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मिलिटसमध्ये आपल्याला बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं, कारण त्या पर्सनमध्ये इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनची खूप डेफिशियन्सी असते, आणि ही डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी इन्सुलिन आपण बाहेरनं घेतो. तर इन्सुलिन इथं रिप्लेसमेंट म्हणून ऍक्ट केलं जातं. इन्सुलिन वेगळी कुठली ऍक्शन नवीन प्रोड्यूस करत नाही. आयर्न इन अनिमिया. अनिमिया जर झाला असेल आपल्याला, आपल्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं असेल, RBCs कमी झाले असतील, तर त्यावेळी आयर्न आपण घेत असतो. आयर्न काय करतं तर हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ती भरून काढण्यामध्ये मदत आपल्याला करतं. आयर्न वेगळी कुठली ॲक्शन प्रोड्यूस करत नाही, तर ते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी वापरलं जातं. तर रिप्लेसमेंट म्हणून याचा उपयोग आपण करू शकतो. नेक्स्ट ॲक्शन इज सायटोटॉक्झिक ॲक्शन. म्हणजे ड्रग पुढची ॲक्शन कुठली प्रोड्यूस करू शकतो, सायटोटॉक्झिक ॲक्शन प्रोड्यूस करू शकतो. सायटोटॉक्झिक हा शब्द परत दोन वर्ड्सपासून आलेला आहे. सायटो मीन्स सेल अँड टॉक्झिक मीन्स हॅझर्डस मीन्स टॉक्झिक. ओके, टॉक्झिक मीन्स टॉक्झिक, वी नो व्हॉट इज टॉक्झिसिटी, म्हणजे हॅझर्डस इफेक्ट. म्हणजे ड्रग काही वेळेला सेल्सला टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो, सेल्स जी ग्रोथ थांबवतो किंवा सेलला किल करतो. असं जर असेल तर त्या प्रकारच्या ॲक्शनला आपण सायटोटॉक्झिक ॲक्शन असं म्हणतो. सिलेक्टिव्ह सायटोटॉक्झिक ॲक्शन फॉर इन्वेडिंग पॅरासाइट्स ऑर कॅन्सर सेल्स इज नीडेड. म्हणजे लक्षात घ्या, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, तर ते इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी आपल्याला या मायक्रो ऑर्गॅनिझमला सिलेक्टिव्हली त्यांची ग्रोथ इनिबिट करणारे किंवा त्यांना किल करणारे सबस्टन्सेस घ्यावे लागतात. म्हणजे ते आपल्या सेल्सला अफेक्ट करत नाहीत, फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्सलाच अफेक्ट करतील आणि त्यांचं किलिंग करतील किंवा त्यांची ग्रोथ इनिबिट करतील. ह्युमन सेल्समध्ये ते कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी दाखवणार नाहीत. ओके, सो दॅट इज द सिलेक्टिव्हिटी इन ॲक्शन. ही सिलेक्टिव्हिटी आहे ॲक्शनमधली, हे खूप महत्त्वाचं आहे. इन्वेडिंग पॅरासाइट्स म्हणजे पॅरासायटिक कुठलेही, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, फंगाय असतील, एल्मिन्स असतील म्हणजे वर्म्स असतील, या कुठल्याही प्रकारच्या पॅरासाइट्सला त्यांची ग्रोथ इनिबिट करणं किंवा त्यांना किल करण्यासाठी आपण असे सबस्टन्सेस वापरू शकतो की जे सिलेक्टिव्हली त्यांच्यासाठी टॉक्झिक असतील, ह्युमन सेलला टॉक्झिक नसतील. ओके, तर ह्या इन्फेक्शियस डिसीजमध्ये हे ड्रग वापरले जातात. दुसरा एक डिसऑर्डर आहे की ज्या कंडिशनमध्ये आपण वापरतो, दॅट इज द कॅन्सर सेल्स. पण याच्यामध्ये थोडीशी सिलेक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही. कॅन्सर सेल्स काय आहेत, कॅन्सर सेल्सला सिलेक्टिव्ह टार्गेट करून त्यांचं किलिंग करणं हे खूप महत्त्वाचा ॲप्रोच आहे कशामध्ये, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. पण ते खूप सोपं काम नाही आहे, कारण ड्रग्ज आर नॉट हॅव्हिंग ब्रेन. ड्रग्जमध्ये ब्रेन नसतो आणि त्याच्यामुळे ड्रग इज नॉट गोईंग टू डिफरन्शिएट दॅट इज दिस इज द नॉर्मल सेल अँड दिस इज द कॅन्सर सेल. जसं ते कॅन्सर सेलला किल करतं तसंच ते नॉर्मल सेलला सुद्धा किल करू शकतं, असं होऊ शकतं. ओके, पण हल्ली काही ॲप्रोचेस असे डेव्हलप केले गेलेले आहेत की ज्याच्यामुळं काही वेळेला टार्गेटिंग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं टू द कॅन्सरस सेल. ओके, तर या प्रकारची ॲक्शन्स कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सायटोटॉक्झिक ॲक्शनच घ्यावी लागते, दुसरी कुठली ॲक्शन आपल्याला मदत करू शकत नाही. किलिंग देम विदाउट सिग्निफिकंटली अफेक्टिंग द होस्ट सेल्स, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. होस्ट सेल म्हणजे आपल्या सेल्सला अफेक्ट न करता पॅरासायटिक सेल्सला किंवा कॅन्सर सेल्सला किल करण्याची ॲबिलिटी ड्रगमध्ये असेल तर तो चांगला ड्रग आहे असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल्स बघा, पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे, क्लोरोक्वीन आहे, नंतर मेबेंडॅझोल आहे, सायक्लोफॉस्फेमाइड. आता हे जे काही पेनिसिलिन, क्लोरोक्वीन, मेबेंडॅझोल हे ड्रग्ज आहेत, हे पॅरासायटिक
डिसीजेसवर वापरले जातात, म्हणजे इन्फेक्शनमध्ये आपण वापरतो. सायक्लोफॉस्फेमाइड हा ड्रग कॅन्सरसाठी वापरला जातो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. समजलं का? सायटोटॉक्सिक ऍक्शन. नाउ नेक्स्ट ऍक्शन ड्रग प्रोड्यूस करू शकतो, दॅट इज अ फिजिकल ऍक्शन. फिजिकल ऍक्शन म्हणजे काय? तर इट ऍक्ट मेकॅनिकली बिकॉज ऑफ इट्स फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे याची स्वतःच्या फिजिकल प्रॉपर्टीजमुळे ऍक्शन हे प्रोड्यूस करतं. फिजिकल प्रॉपर्टीज ह्याची आहेत आणि त्याच्यामुळे हे ऍक्शन प्रोड्यूस करतं. फॉर एक्झाम्पल बघा, कॅवलिन इज यूज्ड इन डिसेंट्री बिकॉज ऑफ इट्स ॲब्सॉप्टिव्ह प्रॉपर्टीज. तर कॅवलिन डिसेंट्रीमध्ये ते काही इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरत नाही आपण. इन्फेक्शियस ऑर्गॅनिझमला किल करणं, ग्रोथ इनहिबिट करणं असा त्याचा उद्देश नाही आहे. डिसेंट्रीमध्ये हे काय करतं, जे काही टॉक्झिन्स असतात तयार झालेले इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, हे टॉक्झिन्स ॲडसॉर्ब करून घ्यायची प्रॉपर्टी कॅवलिनमध्ये आहे आणि या मेकॅनिझममुळे आपल्याला कॅवलिन डिसेंट्रीमध्ये यूजफुल आहे, लक्षात ठेवा. तर कॅवलिन काय करतं, फिजिकल ॲक्शन प्रोड्यूस करतं फक्त. इट इज गोइंग टू ॲडसॉर्ब टॉक्झिन्स ऑन इट्स सर्फेस अँड बिकॉज ऑफ दॅट टॉक्झिन्स कॅनॉट बी ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द इंटेस्टाईन. तर इंटेस्टाईनमधून टॉक्झिन्स ॲब्सॉर्ब होऊ शकत नाहीत कारण ती बाइंड झाली. कशाला तर बाइंड कोणाला झाली? कॅवलिनला बाइंड झाली. लक्षात येते? नेक्स्ट ऍक्शन आहे केमिकल ऍक्शन ऑर रिएक्शन. पुढची ऍक्शन कुठली आहे? केमिकल ऍक्शन किंवा केमिकल रिएक्शन अशी ड्रग प्रोड्यूस करू शकतो. इट ऍक्ट बाय केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजनं हे ऍक्ट होतं. इट केमिकली कंबाइन्स विथ द सबस्टन्सेस विच आर प्रेझेंट इन द बॉडी. म्हणजे हे ड्रग काय होतात की आपल्या बॉडीमध्ये जे काही केमिकल सबस्टन्सेस आहेत किंवा काही एंडोजिनसली रिलीज सबस्टन्सेस आहेत यांच्याबरोबर केमिकली रिॲक्ट होतात आणि त्यांची ॲक्शन प्रोड्यूस करतात. ओके, एक्झाम्पल ऑफ ड्रग म्हणजे बघा, अँटॅसिड, इनऑर्गॅनिक अँटॅसिड्स न्यूट्रलायजेस गॅस्ट्रिक ॲसिडिटी बाय केमिकली रिॲक्टिंग विथ इट. म्हणजे आपल्याला माहिती आहे, इनो माहिती आहे. इनो आपण कशासाठी घेतो? तर ॲसिडिटी झाल्यानंतर. ॲसिडिटी झाल्यानंतर इनो घेतल्यानंतर काय होतं, त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे. सोडियम बायकार्बोनेट ह्या आपल्या स्टमकमधल्या HCl बरोबर रिॲक्ट होतं आणि त्या ॲसिडला न्यूट्रलाइज करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये, ते बेस आहे. बेस ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि ॲसिडला न्यूट्रलाइज करतो हे आपल्याला माहिती आहे. तर दॅट इज द केमिकल रिॲक्शन विच इज गोइंग टू बी यूज्ड ॲज द ड्रग. तर बघा, आत्ता आपण जो काही पार्ट बघितला याच्यामध्ये काय काय डिस्कस केलं. पहिल्यांदा आपण डिस्कस केलं फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय. तर फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी दॅट वी डील्स विथ द स्टडी ऑफ फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स अँड मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग. देन वी हॅड डिस्कस्ड व्हेरियस प्रिन्सिपल ड्रग ऍक्शन्स लाईक स्टिम्युलेशन, डिप्रेशन. ओके, स्टिम्युलेशन बघितलं आपण, डिप्रेशन बघितलं, इरिटेशन, देन रिप्लेसमेंट, सायटोटॉक्झिक ऍक्शन, फिजिकल ऍक्शन आणि केमिकल रिॲक्शन. या वेगवेगळ्या ड्रग्ज आहेत, ड्रग ॲक्शन्स आहेत. ड्रग या ॲक्शन्सच्या व्यतिरिक्त कुठल्याही ॲक्शन्स प्रोड्यूस करत नाही. ओके, म्हणजे कुठलाही ड्रग आपण घेतला तर तो या कुठल्या तरी 5-6 ॲक्शन्स आपण आत्ता बघितलेले आहेत यापैकीच कोणती तरी ॲक्शन प्रोड्यूस करेल. दुसरी वेगळी ॲक्शन तो कुठल्याही पद्धतीनं प्रोड्यूस करत नाही. ओके, तर थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.